ओम नमो नारायणाय। मी डॉक्टर कृष्णदेव गिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरु, प्रबोधनकार, योग व्यायाम अध्यात्म पर्यायी उपचार पद्धती आणि ज्योतिष तज्ञ। रात्र आज आपण जाणून घेणार आहे सुदर्शन हरिपाठ। त्यापूर्वी सर्व विठ्ठल भक्त आणि माझ्या सर्व वारकरी बंधू भगिनींना निरोगी आनंदी सुखी समाधानी आरोग्यदायी जीवनासाठी विठ्ठलमय शुभेच्छा। चला तर आज आपण जाणून घेऊया अभंग 13। समाधी हरीचे सम सुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी। रिद्धी सिद्धी नदी अवधीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही। ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरिचे चिंतन सर्व काळ। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय। आता याचा आपण भावार्थ जाणून घेऊया। समाधी हरीची सब सुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी। हे सांगताना श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जर तुम्ही श्रीहरी विष्णू नारायणाचे चरणाशी समीपलीन झाले तर तुम्ही स्वतः श्रीहरीशीच एकरूप होऊन प्रत्यक्ष श्रीहरीशी समरूप होऊ शकता। जेव्हा आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला सच्चे श्रीहरी परायण सद्गुरूंचे आशीर्वाद लाभून ओम नमो नारायणाय मंत्र महिमा समजावून घेऊन आचरणात आणण्यासाठी सुरुवात केली तर आपली स्वतःची जरी श्रीहरी विष्णू नारायणाच्या चरणाची समीप लीन होण्याची पात्रता नसेल तरी सद्गुरूवरील नितांत विश्वास आणि श्रद्धा आपल्याला श्रीहरी विष्णू नारायणाचे समीप जाण्यासाठी मदत करते। कोणी सृष्टीतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचाराने काढून शिवापासून त्रोणापर्यंत एकरूपाने वास्तव्य करणाऱ्या हरीचे समबुद्धीने ग्रहण केले असता समाधी म्हणजे थोडक्यात आत्मस्थिती प्राप्त होते। जर बुद्धीतील सजातीयादी भेद गेले नसतील तर भेदात्मक बुद्धीस हरीची समाधी कधीही प्राप्त होणार नाही। केशवाश म्हणजे आत्म्यास यथार्थवे करून जाणणे हेच बुद्धीचे ऐश्वर आहे। या वाचून दुसरे नाही, त्यानेच जगातील सर्व सिद्धीचा लाभ होतो। रिद्धी म्हणजे ऐश्वर, सिद्धी म्हणजे अनिमा गरिमा इत्यादी अष्ट प्रकारच्या सिद्धी यांचा निधी म्हणजे ठेवा प्राप्त झाला तरी जोपर्यंत परमानंद रूप हरीच्या ठिकाणी मन नाही तोपर्यंत त्या पीडादायक आहेत। हरिपाठ थोडक्यात हरी अधिक पाठ म्हणजे हरी आणि पाठ म्हणजेच हरीचे म्हणजेच भगवंताचे देवाचे नामस्मरण अथवा भजन करणे। वारकरी संप्रदायातील अनमोल अभंगाचा अमूल्य ठेवा म्हणजेच हरिपाठ। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्राणी मात्राला रमवणारे असे समाधान माझे ठिकाणे सुस्थिर झाले असून हरीचे चिंतन सर्व काळ चालले आहे। बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला ओम नमो नारायणाय शुभम भवतु।